50 फोन केले, 50 पत्र पाठवली, पण भेटीसाठी अजित पवार यांनी वेळ दिली नाही. निधी वाटपावरून जितेंद्र आव्हाड यांनी हे आरोप केले आहे. तर आव्हाडांना हृदयरोग झाला आहे, त्यांना फक्त दादा दिसतात असा पलटवार अमोल मिटकर यांनी केला आहे. कार्यकर्त्यांना द्या, पण आमदाराला अगदी कटोरा घेऊन भीक मागला याच्याकडे उभं करू नका. आमदार आमदार आहे. मुख्यमंत्र्यांशी तुम्ही या सगळ्या संदर्भात काही बोललात? मुख्यमंत्र्यांना मी जवळजवळ 50 पत्र पाठवली, 50 फोन त्यांच्या पीएला केले, सगळ्यांनी सांगितलं अर्थमंत्री काय तुम्हाला अपॉइंटमेंट द्यायला तयार नाहीत. तुमच्या पक्षातले काही आमदार आज अर्थमंत्र्यांच्या अर्थात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंगल्यावरती होते आणि ते निधीसाठी गेलेले होते. नाही, जायला पाहिजे ना. आता शेवटी मतदारसंघ आहे आणि निधी मागावा लागेल, त्याला काय इलाज असतो का? पण मला ते बंगल्यातही प्रवेश देणार नाहीत, मग मी काय करू? संताजी धनाजीचे घोडे औरंगजेबाच्या त्या सैनिकांना पाण्यात दिसायचे, तसे अजितदादा हे या आव्हाडसाहेबांना दिसत आहेत. त्याच्यामुळे त्यांना हृदयरोग झालेला आहे अजितदादा नावाचा. त्याच्यामुळे डोळे उघडले का त्यांना सगळं पिवळंच दिसतं. आता योजना केली तर ही का केली, ती नाही केली तर ती का नाही केली? शेवटी विरोधकांना विरोध करू द्या.